उमरी येथील बाल तपस्वींची निर्गुण हत्या आरोपी ताब्यात, तर विश्व हिंदू परिषदेकडून गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याची मागणी। शिवसंस्कृतीचे प्रचारक तथा उमरी तालुक्यातील नागठाणा मठाचे मठाधिपती बाल तपस्वी श्री गुरु निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांची शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका धर्मभ्रष्ट मातीफिरूने गळा दाबून हत्या केली। साईनाथ लिंगाडे अशा या मातीफिरूचे नाव असून पोलीस प्रशासनाने त्यास तेलंगणा येथील तनूर या गावातून अटक केली आहे। चोरी करण्यासाठी गेलेल्या या मातीफिरूने महाराजांची हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे। महाराजांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। गावातील सरपंच व इतर लोकांनी उमरी पोलिसांना कळविले असता त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून साईनाथ लिंगाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याची मागणी जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे केली आहे। यावेळी शशिकांत पाटील, रविकुमार चटलावार, प्रवीण साले, मनोज जाधव, सुमंत देशमुख, महेश देबळवार, गोविंद पाटील, कृष्णा देशमुख आदी उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठाणा येथे बाल तपस्वी निर्माण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची काल पहाटे एका उस्मानाने निर्गुण अशी हत्या केलेली आहे। त्या हत्येच्या संदर्भामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्रात अशा वारंवार घटना साधू संतांना हिंदू साधू संतांना जाणूनबुजून मारण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। या खुनाच्या मागे काय नेमकं कारण असेल माहिती नाही, पण याची सकल चौकशी। कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी व प्रशासनास धन्यवाद। क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेस फिजिक्स विषयाची 11वी, नीट व सीईटी करिता व्हिडिओ लेक्चर सीरीज घेऊन आले आहे। ऍडमिशन साठी creativecoachingclasses.com ला भेट